हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल उत्कर्ष सुमित लॉग्स। तर सुरू करूया आपण आजचा लॉग। आज आहे संडे आणि त्यामुळे आज जरा आरामात उठलोय। घे, आपल्याला दुकानात जायचंय। चला चला, आरुष आणि मी दुकानात जातोय आता। चल आरुष, चल पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, पडशील। हा चला चला, आपण दुकानात जाऊ। कुठं जातोय आपण? दुकानात, दुकानात बघा, आरुषच्या हातामध्ये पिशवी आहे। आरुष आणि मी दुकानात जातोय, आम्ही दोघं जातोय दुकानामध्ये। हो ना आरुष? आज बनते आमच्या घरी इडली आणि इडली लावते उत्कर्ष इथे। हो आरुष, हे बघ आरुष इडली खातोय। घ्या आरुष इडली, इडली खूप आवडते आरुषला। कशी झाली आरुष? छान झाली ना? छान छान, कशी झाली? तर चला, उत्कर्षाचा स्वयंपाक बनतोय आणि इकडे कपडे लावलेत वॉशिंग मशीन मध्ये धुण्यासाठी। आरुषचे खेळणे सगळे आरुषने इकडे खाली टाकलेत। आरुष सोबत खेळायचंय मला आज। उत्कर्षाला आज दुपारी जरा बाहेर जायचंय, त्यामुळे मी आणि आरुषच असणार आहे, त्यामुळे चांगली मस्ती करणार आहे आम्ही दोघं आज। चला या जेवण करायला। आरुष आणि मी जेवण करतोय आता। हे काय करतोय बेटा? सगळं सगळं तसं नको करू, सगळं भरू नको चटणीमध्ये। आपण एक एक खाऊ आपण। हां एक एक खाऊ आपण। तुला तिखट लागेल आणि तू हे खा। हां तू चटणी नको खाऊ। बेबी खातो चटणीच। काय करतोय बेबी? काय करतोय? दीदी पण आहे का? हां हां हां। तर आता मी बनवतोय आरुषसाठी मॅगी। हे बघा, आरुषसाठी मॅगी बनवतो आणि माझ्यासाठी चहा बनवतो। उत्कर्ष नाही आहे ना आज घरी। मॅगी इज रेडी फॉर आरुष। थांब बेटा, गरम आहे अजून, गरम आहे। थांब थांब, गरम आहे, खाऊ आपण। हा थंड होऊ दे, थंड होऊ दे, आपण खाऊ मग। आज उत्कर्ष नव्हते म्हणून मी बनवली आज मॅगी। आरुष थांब बेटा, गरम आहे, गरम आहे, थांब। आणि आरुष खूप वाट बघतोय मम्माची, मम्मा येईल आता थोड्या वेळामध्ये। थांब बेटा, गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे। हा हा, तर आता बनवतोय मी चहा। आरुष, आरुषची मॅगी खाऊन झाली आहे आणि मी बनवतोय चहा। आज यार उत्कर्ष नाही दिवसभर घरी, तर इतका कंटाळा येतोय ना, कारण सवय नसते ना आपल्याला। सॅटर्डे संडेला आपण, म्हणजे मी जेव्हा घरी असतो तेव्हा उत्कर्ष पण घरी असते। यावरून मला या गोष्टीची मला जाणीव होते की दररोज मी दिवसभर ऑफिसला असतो आणि उत्कर्ष एकटी घरी असते, तर तिला किती कंटाळा येत असेल। खरंच लेडीज खूप ग्रेट असतात, कारण याच्या आधी माझ्या आईचं पण मी बघितलं होतं की घरातली सगळी कामं करून त्यानंतर मुलांना सांभाळायचं, म्हणजे त्यामध्ये मग आपला शाळेमध्ये आपल्याला पोचवायचं, घ्यायला जायचं, या सगळ्या गोष्टी लेडीज करतात घरातली कामं करून। आणि जॉब करणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे हस्बंडला, त्या गोष्टीची जाणीव कधीच होत नाही की एवढ्या सगळ्या गोष्टी ही जी घरची लेडीज असते ही या सगळ्या गोष्टी करत असते, या गोष्टीची जाणीव होत नाही। आता पण मी उत्कर्षाचं बघतोय, उत्कर्ष आधीपासून, म्हणजे आता त्याची प्रेग्नन्सी, त्यानंतर मग आरुष झाला, त्यानंतर आरुषला लहानाचं मोठं करणं आणि त्यासोबतच घरातल्या पण बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्या, तर या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर उत्कर्षाचा टाईम जातो। म्हणून मी म्हणतो यार, लेडीज या खूप ग्रेट असतात, त्यांनी भरपूर कॉम्प्रोमाइज त्या करत असतात त्यांचा संसार हा सुखी होण्यासाठी।
आणि आपल्याला त्या गोष्टीची ती जाणीव होऊ देत नाही, म्हणून मी लेडीजचा रिस्पेक्ट करतो, तुम्ही पण लेडीजचा खूप रिस्पेक्ट करा. तर चला या चहा प्यायला. आरुष चहा नाही पित ना तू? चहा नाही पित ना? चहा नाही प्यायची? हा मम्मा पिते. तू दुधू पितो ना? हो दुधू पितो ना तू? हा गुड बॉय आरुष, दुधू पितो आरुष. ब्लॅक कलर कुठला आहे? हा तो ब्लॅक. व्हाईट कलर? हा व्हाईट टाक. पिंक कलर? पिंक. हा टाक त्याच्यामध्ये. व्हायलेट कलर? रेड कलर? रेड. येल्लो? येल्लो म्हण. येल्लो. ऑरेंज? ऑरेंज. ग्रीन? ग्रीन. ये हा ठेव बेटा ते ठेव. हा चालू होता आपलं ट्रॅक्टर. चला आम्ही खेळतो थोडा वेळ. तर आजच्या लॉग पुरता एवढंच. आमच्या लॉग तुम्ही असेच बघत राहा. आमच्या लॉगला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्याला आपला सबस्क्रायबरचा काउंट आपल्याला वाढवायचा आहे. 1000 सबस्क्रायबर आपला टार्गेट आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा जर केलं नसेल आजपर्यंत तर, आणि आमच्या व्हिडिओंना जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय.